खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलंय। खासदार सुनील तटकरे यांचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। परिशिष्ट 10 नुसार पक्षविरोधी कृत्य केल्यानं सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी असं पत्राच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंनी लोकसभा अध्यक्षांना विनंती केली आहे। अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे आणि त्यांचं निलंबन करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सुप्रिया सुळे यांनी पत्र लिहिले आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, पत्रामध्ये नेमकं काय नमूद केलं गेलं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट निर्माण होऊन जवळपास 4 महिने उलटलेले आहेत। मात्र या सगळ्या विषयानंतर ज्या पद्धतीने शरद पवार गट आक्रमक झाला होता आणि त्यांना विधानसभेचे आमदार असतील यासोबतच लोकसभेचे खासदार जे अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। यामध्ये प्रामुख्यानं सध्या लोकसभेचे सुनील तटकरे खासदार आहेत आणि ते शरद पवार गटा अजित पवार गटासोबत आहेत। यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, पक्षविरोधी त्यांना कृती केलेली आहे अशा आशयाचं पत्र 4 महिन्यापूर्वीच देण्यात आलं होतं। मात्र 4 महिने उलटून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आलेलं आहे की जर तुम्ही या सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करत नसाल तर हे परिशिष्ट 10 उल्लंघन असेल, त्यामुळे हे उल्लंघन होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तत्काळ सुनील तटकरेंवर कारवाई केली गेली पाहिजे असं देखील सुप्रिया सुळे यांनी या पत्राच्या माध्यमातून नमूद केलं आहे। त्यामुळे लोकसभा अध्यक्ष या संदर्भात काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर मोहम्मद फैजल जे शरद पवार गटाचे खासदार आहेत यांच्या बाबतीत ज्यावेळेस कोर्टाचा निलंबनाचा निर्णय आला होता त्यावेळेस तत्काळ लोकसभेकडून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस कोर्टानं पुन्हा निर्णय दिला आणि त्यांना लोकसभा सदस्यत्व बहाल करा असं सांगितलं त्यावेळेस मात्र जवळपास 4 आठवड्यांचा डिले करण्यात आला होता आणि यावरून सुप्रिया सुळे यांनी सातत्यानं पत्र लिहून लोकसभा अध्यक्षांना याची विचारणा देखील केली होती। आता सुनील तटकरेंच्या बाबतीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण की आता बराच कालावधी उलटलेला आहे मात्र अद्याप कारवाई झालेली नाही आहे। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडून नेमकं या संदर्भात काय उत्तर दिलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।